तुम्ही आतापर्यंत महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पाहिलेत, तुम्ही मुख्यमंत्री राहिलात उपमुख्यमंत्री राहिलात, येत्या पुढच्या काळात किंवा पुढच्या पिढ्याने आम्ही तुमची आठवण कशासाठी काढावी, असे तुमची ड्रीम योजना कोणती की ज्यासाठी तुम्ही ओळखले जावात? खरं म्हणजे अशा अनेक योजना आहेत की ज्याच्या संदर्भात निश्चितपणे त्या योजनांशी माझं नाव जुडलं जाईल. पण तुम्ही मला हे विचारलंय की तुमचं नाव कशाशी जुडलेलं तुम्हाला आवडेल, तर मी असं म्हणतो की जलयुक्त शिवार ही जी योजना आहे, या योजनेने खरोखर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात परिवर्तन केलं आहे. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या इतक्या योजना मी केल्या, पण मला जर कुठल्या एका योजनेशी मला जोडावं असं वाटत असेल तर ती जलयुक्त शिवार योजना आहे. आणखी एक शेवटचा प्रश्न की आपण पाहिलेल्या अनेक मुख्यमंत्र्यांमध्ये आपण सोडून आपल्याला वाटलेला सगळ्यात प्रभावशाली मुख्यमंत्री कोण? असं प्रत्येक मुख्यमंत्र्यांची आपली एक क्षमता असते, त्यांची एक कार्यपद्धती असते, आणि महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची एक मांडियाळी देखील आहे. आणि मी तर असं म्हणेल की त्यांचं ग्रेडेशन करण्यापेक्षा त्यातल्या ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी जे जे चांगलं केलं आहे ते आपल्याला कसं शिकता येईल आणि तसं चांगलं करता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे.